पनवेल महापालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीतच प्रचंड गोळ झाला होता. हा गोळ संपुष्टात आणण्यासाठी तारीख पे तारीखचा सिलसिला सुरू झाला. त्यानंतर या याद्या नव्याने तयार करून त्या 24 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यावर 31 मार्च पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. ही मुदतही शुक्रवारी संपली असून दुपारपर्यंत 54 सामुदायिक हरकतींचे अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले असल्याचे समजते. पनवेल महापालिका जाहीर झाली आणि या महापालिकेसाठीच्या निवडणुकीचे बिगुल वाजू लागले. मात्र या महापालिकेच्या प्राथमिक पायरीवरच म्हणजेच प्रारूप मतदार यादीत साधारणतः 1,94,000 मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 27 मार्च रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या मतदार यादीवर 31 मार्च पर्यंत हरकती व सूचना नोंदविता येतील. एप्रिलच्या 12 तारखेला प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची सूचना देण्यात येणार आहे. तर एप्रिलच्या 17 तारखेला मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 21 एप्रिल रोजी प्रभागनिहाय व मतदार केंद्र निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल असा कार्यक्रम दिला होता. त्यानुसार पनवेल महापालिकेकडे शुक्रवारी दुपारपर्यंत 54 सामुदायिक हरकतींचे अर्ज प्राप्त झालेत. त्यांची छाननी सुरू आहे.